सीमा भागातील मराठी भाषिकांना नेहमी गळपचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कृतीमुळे बेळगावातील मराठी सध्या संतापाची लाट उसळी आहे येथील मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध उल्हासनगरातील संतोष नगर शाखेच्या कर्नाटक सरकारचा पुतळा दहन केला आहे यावेळी शिवसेना नगरसेवक धनंजय बोडारे जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत बोडारे शिवसैनिक यांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केलाय सी एन आय साठी न्यूजसाठी सलीम मनसुरी ब्युरो चीफ ठाणे उल्हासनगर कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील मनगती गावामध्ये काल भारतीय जनता पार्टीचं सरकार असूनसुद्धा त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून हटवला काढला ही अतिशय निषेधार्थ गोष्ट आहे संपूर्ण हिंदुस्थानचं आराध्यवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज किंवा बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना किंवा त्यांचा पुतळा काढणं म्हणजे एक हीनकृत्य आहे शिवाजी महाराजांचा उपयोग फक्त मतं मागण्यासाठी करायचा का अशा प्रकारचा प्रश्न लोकांच्या मनात येतो त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्रात येत आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या त्या ठिकाणी आमच्या या आराध्य दैवताचं नाव घेतलं त्यांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या शिवशाहीप्रमाणे राज्य करावा अशा प्रकारच्या वल्गना केल्या गप्पा मारल्या आणि त्यांचंच सरकार त्या ठिकाणी असताना शिवाजी महाराजांचा पुतळा आठवतं हे खरोखर निषेधार्थ गोष्ट आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर याची एक वेगळी लाट किंवा वेगळा संताप व्यक्त केला जातो आहे मी, मी या निमित्ताने या कृतीचा निषेध करतो कर्नाटक सरकारचा त्याचबरोबर भारतीय जनता पट पक्षाच्या त्या स्थानिक नेत्यांना किंवा केंद्रातील नेत्यांना विनंती करतो आवाहन करतो की त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या पुतळा पुनर्स्थापित करावा